मी विवेक भोसले, जिल्हाध्यक्ष जनता क्रांती दल या नात्यानं आज पैलवान संतोष वेताळ यांनी मौजे सुरली तालुका कराड येथे आमचे समाजातील मागासवर्गीय समाजातील माणिक भिसे यांच्यावरती केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। आणि धरणे आंदोलन किंवा मोर्चा काढण्यासंदर्भातला विषय यासाठी आम्हाला या धरणे आंदोलनाला बसणं गरजेचं वाटलं की आज वारंवार आज जिल्ह्यामध्ये आज मागासवर्गीय दलित समाजावरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कुठंतरी वाचा फुटणं आवश्यक आहे, लोकांना या गोष्टी कळणं गरजेचं आहे की बाबा रे आज या होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण लढणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी आम्ही लोकजागृती व्हावी, तसेच प्रशासनालाही या गोष्टीची दखल घेण्यास भाग पाडावं यासाठी आम्ही या ठिकाणी आज धरणे आंदोलन करत आहोत की आज हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी निवडणुकीच्या कारणावरून जे काही माणिक भिसे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली काय तर त्या संदर्भात त्यांना तात्काळ अटक व्हावी हीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे व त्यांना तात्काळ अटक होऊन त्यांनी केलेल्या कृत्याबाबत त्यांना शिक्षा मिळावी यासाठी आम्ही धरणे आंदोलनाला बसत आहोत। आणि इथून पुढं आज मी माझ्या मागासवर्गीय समाजालाही एक इशारा देऊ इच्छितो, इशारा म्हणण्यापेक्षा एक समज देऊ इच्छितो की कोणत्याही अन्यायाला तुम्ही आज बळी पडू नका, त्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडणं गरजेचं आहे। आणि त्या गोष्टीसाठी आज संपूर्ण जिल्ह्यातील समाज तुमच्या पाठीशी उभे राहील याचीही मी जनता क्रांती दलाच्या जिल्हाध्यक्ष या नात्यानं आज ग्वाही देतो। आणि आमच्या दलित समाजाकडं मागासवर्गीय समाजाकडं जर हीन भावनेनं वागणूक दिली जात असेल किंवा त्यांच्यावरती अन्याय व अत्याचार होत असेल तर यावरती प्रशासनानं काटेकोरपणे लक्ष देऊन त्यांच्यावरती उपाययोजना कराव्यात हीच मी आपल्या प्रशासनाला विनंती करेन। जय हिंद, जय भारत।